आता चुकवू नका आनंदाचे योग, घरी आणा जॉइंट योग। मणके विकार, गुडघे दुखी व संधिवातावर त्वरित आरामदायक असे जॉइंट योग मलम व तेल उपलब्ध। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं नगरमध्ये उपोषण करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या उपोषणाची सुरुवात करण्यात आली। यामध्ये अशोक चव्हाण, सुरेखाताई सांगळे, दत्ता वामन, रावसाहेब काळे, ओमकार घोलप, सागर ठोंबरे, योगेश खिडके, आशाताई गायकवाड, विलास तोरडमल, सागर मिसाळ, किरण फटांगरे, मयूर भापकर, अंकुश भापकर, शुभम कोमाकुल, श्रीकांत लगड, आकाश भोसले, निखिल गहिले, देविदास मुदगल, सागर गुंजाळ आदी सहभागी झाले होते। आज अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजी महाराज आझाद मैदान येथे मराठा आरक्षण आणि अनेक काही मागण्या आहेत, त्या मागण्याच्या विषयावर अमर उपोषण करता बसलेले आहेत। ज्या रयतीच्या राजाला घराच्या बाहेर निघायची वेळ आली, गरीब शेतकऱ्यांकरता, गरीब कुटुंबांकरता या राजाला आज उपाशिरायची वेळ आली, या राजाच्या समर्थ आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदनगर या ठिकाणी जोपर्यंत राजे उठत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण याच चौकामध्ये याच ठिकाणी राहणार आहे। तरी सर्व मराठा समाजाला माझी विनंती आहे, ज्यांना कोणाला पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी या ठिकाणी येऊन आपला पाठिंबा जाहीर करावा आणि मोर्चासाठी आपलं उपोषणासाठी सगळ्यांनी इथं हजर आहे ही विनंती। त्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी आमरण उपोषणाचा निश्चय करून बसलेले आहेत। संभाजी महाराज आझाद मैदानात उपोषणावर बसलेले असताना म्हणजे रयतेचा राजा आज उपोषणावर बसलेला आहे, तरी आज शासन त्याची दखल घेत नाही, याची दखल जल्द लवकरात लवकर घ्यावी यासाठी सारा महाराष्ट्रातून मराठा समाज आज एकवटला आहे। त्या मराठा समाजाच्या सर्व बांधवांना आणि इतर समाजाच्या यांना मी विनंती करतो की सर्वांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज पाठिंबा द्यावा। ज्या शिवछत्रपतींनी पाची पातशाहीची माती करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, आज त्याच वंशजाला महाराष्ट्रात उपोषण करावं लागतं म्हणजे ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि हा समाज हा बघतोय ही भी फार मोठी शोकांतिक आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो की संभाजी राजेंच्या पाठीमागं उभं राहून त्यांची ताकद वाढवून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून देण्यात यावे अशी मी सर्वांना सरकारला विनंती करतो। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने तमाम मराठी बांधव छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी जमलेलो आहोत। या आमच्या सर्व मराठी बांधवांचे एकच मागणी आहे, ज्या नेत्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे, जवळजवळ 137 नेते आमचे मराठी बांधव आमदार आमचे प्रतिनिधित्व करतात, परंतु जर त्यांना आमच्या हक्काची आमच्या मागण्यांची जर जाणीव होत नसेल तर पुन्हा त्यांना आम्हाला ज्याचा विचार करावा लागणार आहे। त्यांनी या मागण्याकडे छत्रपतींचं जे उपोषण आहे याच्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित याच्यामध्ये आमच्या मागण्या मान्य करावा। ही सर्व तमाम आमच्या अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सकल मराठा मोर्चाच्या वतीने आमची मागणी आहे, ही मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही आमचा लढा आज थांबवणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।